नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाइए नवी मुंबई पनवेल उरण और लोनावला की ताजा तरीन खबरें। सध्याचं जग हे डिजिटल झालेलं आहे, त्यामुळे मोबाईल कम्प्युटर टीव्ही गॅजेट्स म्हणून आजकालच्या मुलांना वेळच मिळत नाही, त्यामुळे नवनवीन कौशल्य असलेल्या कला कुठेतरी लोपावत चालल्या आहेत। त्याच पार्श्वभूमीवर आजच्या मुलांची आपल्या मातीसोबत नाळ जोडली जावी यासाठी उन्हाळी सुट्टीमध्ये सिडकोतर्फे विविध छंद वर्गांचे आयोजन करण्यात आले आहे। सिडको अर्बन हार्ट येथे 1 मे ते 10 मे या कालावधीत छंद वर्ग चालणार आहेत। हे वर्ग सर्वांसाठी खुले असणार आहेत। यामध्ये मधुबनी व वारली या पारंपरिक चित्रशैली, चित्रकला, मातीच्या भांड्यांवर चित्र रेखाटणे, दागिने बनविणे, पेपर क्विलिंग, भेटवस्तू, भेटकार्ड, रुमाल बनविणे अशा विविध कलांचा समावेश असणार आहे। याचबरोबर संबंधित विषयासाठी प्रशिक्षण देणारे प्रशिक्षकही असणार आहेत। सहभागी होणाऱ्यांमध्ये सृजनशीलता, कल्पनाशक्तीचा विकास करत त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी मदत होणार आहे। या वर्गांकरिता 2000 रुपये इतके प्रवेश शुल्क आकारण्यात येणार आहे। तसेच प्रशिक्षकांद्वारे पुरवण्यात येणाऱ्या कच्च्या मालाचा खर्च हा सहभागी होणाऱ्यांना करावा लागणार आहे। याबाबत सिडकोकडून अधिक माहिती देण्यात आली आहे। एक आगळ्या वेगळ्या पद्धतीचा हा समर कॅम्प सिडकोने ऑर्गनाईज केला आहे। येता काळ हा समर वेकेशन आहे, याच्यामध्ये शाळेच्या मुलांना सुट्ट्या असतात, तर कसा हा वेळेचा उपयोग करावा या दृष्टीने विचार करून सिडकोने हा समर कॅम्प मुलांसाठी ऑर्गनाईज केला आहे। यामध्ये पेंटिंगचे प्रशिक्षण किंवा काही क्राफ्ट्स मटेरियलचे प्रशिक्षण असू द्यात, डान्सिंग असू द्यात, अशा विविध प्रकारचे ज्यांना मुलांना ज्याची आवड असते अशा विविध गोष्टी त्या समर कॅम्पमध्ये अवेलेबल असणार आहेत। नॉमिनल फी आहे आपण जे 2000 रुपीज ही त्या मुलांच्या पेरेंट्सकडनं घेणार आहोत, आणि मुलांना ही 1 तारखेपासून तर 10 मेपर्यंत ही सुवर्ण संधी आहे की त्यांनी मॅक्सिमम याच्यामध्ये पार्टिसिपेट करावं आणि जितकं जास्तीत जास्त त्याच्यामधनं काही शिकण्याचा प्रयत्न करावा असं सिडकोतर्फे आवाहन करण्यात येते। व्हिडिओ जर्नलिस्ट अरबाज साठी श्वेता भोईरांचा रिपोर्ट, नवी मुंबई आवाज, बेलापूर। नवी मुंबई आवाज को सब्सक्राइब करें, प्रेस करें बेल आइकॉन और पाइए नवी मुंबई पनवेल उरण और लोनावला की ताजातरीन खबरें।